हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या धनश्री किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी। ती खूप साधी सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे। तर चला पाहूया। मी इथं 4 वाट्या ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, त्याला मी चिरून मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे। तुम्ही किसूही शकता बारीक किसणीवर, पण मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे कारण आपली बर्फी कट करताना व्यवस्थित छान कट होईल त्यासाठी मी बारीक केलेलं आहे। आता याला 5 मिनटं आपल्याला असंच मंद गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातमधलं पाणी थोडंसं ड्राय होईल इतपत, आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला तूप घालायचं आहे। तर मी 5 मिनटं याला असंच परतून घेते आहे। याला छान परतवायचं आहे मीडियम गॅसवरच। आता 5 मिनटं झालेली आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे 2 ते 3 चमचे, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 5 मिनटं आणखीन भाजायचं आहे। तर मी तर साजूक तूप घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे। तर 4 वाट्याला 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे। यालासुद्धा आपल्याला आता मस्त थोडासा गॅस मिडियम करून भाजायचा आहे। आणि ओलं नारळाच्या ऐवजी तुम्ही सुकं नारळसुद्धा घेऊ शकता, पण त्यात तुम्ही थोडासा दुधाचा किंवा पाण्याचा वापर करा, म्हणजे सेमच होईल ओल्या नारळाप्रमाणे। तर ज्या वाटीनं मी नारळ घेतले होते नारळाचा किस 4 वाट्या, त्याच वाटीनं मी 1.5 वाटी साखर घेत आहे। जर तुम्हाला गोड जास्त म्हणजे बरोबर आवडत असेल तर तुम्ही 2 वाट्या घ्या, आणि तुम्हाला कमी आवडत असेल तर 1.5 वाटी घ्या। 1.5 वाटी घेतलं तर जास्त गोडही नाही होणार आणि जास्त सपकही नाही होणार। तर हे मेजरमेंट बरोबर आहे, आणि तुम्हाला तर थोडं गोड पाहिजे असेल तर 2 वाट्या भरून घ्या, म्हणजे गोड होईल। आणि याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला साखर, आणि साखर वितळेपर्यंत आणखीन आपल्याला याला असंच चालू ठेवायचं आहे, परतून घ्यायचं आहे असं मस्तपैकी। आणि ओल्या नारळाची टेस्ट खूप छान येते सुक्या नारळापेक्षा, म्हणून मी ओलं नारळ घेतलेलं आहे। तुम्ही सुकंसुद्धा यूज करू शकता, काहीच हरकत नाही। आता आपली याच्यामधली साखरसुद्धा व्यवस्थित वितळलेली आहे, आणि आता याला आपल्याला पूर्ण असा घट्टसर चाचणी येईपर्यंत याला असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही गॅसचा फ्लेम मिडियमच असू द्या, आणि याला असं आता साखर टाकल्यामुळे थोडंसं जास्तच पाणी सुटतं। तर आता तुम्ही झालं आहे की नाही हे बघण्यासाठी त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दूध पावडर टाकलेली आहे। दूध पावडर ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही थोडासा मैदा साईडला भाजूनसुद्धा टाकू शकता, त्याने पण टेस्ट छानच येईल। दूध पावडर टाकली तर आणखीन छान येईल त्यासाठी घेतले। आणि आता आपलं हे बर्फीचं झाले की नाही हे कळण्यासाठी, बर्फीसाठी तयार आहे की नाही कळण्यासाठी एक गोळा घ्या, आणि तो पूर्णपणे असा गोल गोल होत असेल किंवा हा त्याला चिटकत नसेल तर आपल्या बर्फीचं हे बॅटर तयार आहे असं समजा। आणि मी एकीकडे एका प्लेटला एक तूप लावलेलं आहे थोडंसं खालच्या आणि साईडच्या साईडला, तर आपल्याला हे बॅटर व्यवस्थित याच्यामध्ये थापून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी याला व्यवस्थित थापून घेतलेलं आहे, आणि लगेच मी याला सुक्या नारळाचं किस टाकत आहे। हे मी डेकोरेशनसाठी करत आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही कट करून ड्रायफ्रूटसुद्धा डिरेक्टली लावू शकता, पण मला बर्फी अशी अट्रॅक्टिव्ह आणि छान करायची आहे त्याच्यासाठी मी हे सुकं नारळ टाकलेलं आहे वरतून, आणि याला मी व्यवस्थित याला चिपकून घेणार आहे। थोडं गरमच आहे, गरम गरम याच्यामध्येच मी व्यवस्थित लावत आहे, म्हणजे चिपकून जाईल ते सुकं नारळ। आणि तुम्ही याला कलरसुद्धा करू शकता सुक्या नारळाला तुमच्या आवडीनुसार, तेही खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं। तर खूप मस्त अशी ही डिश आहे, आणि खोबऱ्याचं टेस्ट खूप छान येते। तर तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही कट करा, चौकोनी किंवा रेक्टँगलर मी अशा पद्धतीने कट केलेलं आहे। आणि गार्निशिंगसाठी तुम्ही काही यूज करू शकता, ड्रायफ्रूट किंवा टूटी फ्रुटी, तर मी तर गार्निशिंगसाठी पिस्त्याचा यूज केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपलं बर्फी खूप छान अशी मस्त तयार झालेली आहे। तुम्हाला जर ओल्या खोबऱ्याच्या नारळाची बर्फी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि आवडल्यास रेसिपी कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारा मिळत राहतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।